आज पहाटे पी आय आनंद वाघ, ए पी आय कुलकर्णी आणि आमच्या क्राईम ब्रांचच्या टीमनं कलोत्र्याला मुख्य शूटर ज्याने सोजी सॅम्युअलला 3 गोळ्या झाडून ठार केले, परमेंद्र सिंग याला अटक केलेली आहे. हा क्रिमिनल ड्रेडेड आहे, रेकॉर्डवर त्याला जवळजवळ 13 गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल आहेत. त्यात 7 ते 7 डेकॉइटी आणि रॉबरीज, 3 अटेम्प्ट टू मर्डर असे गुन्हे साधारण दाखल झालेले दिसत आहेत. याची इंटरॉगेशन केली असता काही रिव्हिलिंग फॅक्ट्स समोर आलेले आहेत. पहिला आरोपी जो आपण जितेंद्र विजय बहादूर सिंग याला खूप चौकशी व्यवस्थित विचारपूस करून सुद्धा काही गोष्टी त्यांनी रिव्हील केल्या नव्हत्या, आणि यामध्ये प्लॅनर्स आणि एक्झिक्युटर्स असे 11 आरोपी निष्पन्न होत आहेत असं प्राइम ऑफिस दिसत आहे. 6 दरोड्याच्या कृतीत प्रत्यक्ष सहभाग घेणारे आणि 5 त्याला सगळा अँसिलरी सपोर्ट देणारे. यामध्ये हा परमेंद्र सिंग राजपूत 31 वर्षाचा हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे. त्यांनी गौरव हे नाव या दरोड्याच्या वेळेला धारण केलेलं होतं. अगदी छोट्या छोट्या कारणावरनं त्याच्या इंट्रोगेशनमध्ये असं दिसतंय की अगदी लग्नात भांडणं झाली, शेतावरनं भांडणं झाली तरी फायरिंग करणारी त्याची वृत्ती आहे. त्याचे 4 भाऊ आहेत, 4 बहिणी आहेत, वडील शिक्षक होते. 3 भाऊ सुरतमध्ये साड्यांच्या कंपनीत सर्व्हिसला आहेत, त्यामुळे सुरतचं कनेक्शन त्याचं दिसून येतं. पूर्वी एका माजी मंत्र्याच्या घरी तो असा म्हणजे काय म्हणतात त्याला शेल्टर घेऊनच राहिलेला दिसून येतो. याची 3 वर्षापूर्वी साधारण मनीष राय या क्रिमिनलशी ओळख झाली. 6 महिन्यापूर्वी मनीषने आकाशशी ओळख करून दिली. आकाश म्हणजे जितेंद्र विजय बहादूर सिंग जो आपण काल पकडलेला त्याचा सख्खा भाऊ जो रेकॉर्डरचा मोठा क्रिमिनल आहे. 28 मेला सुरतहून आकाशने परमेंद्रला फोन केला की असं असं काम आहे निघूने. 3 जूनला तो अवध एक्सप्रेसने सुरतवरनं कडोदऱ्याला आला, भावाकडे 4 जूनला राहिला. 5 जूनला जितेंद्र जो आपला कालचा आरोपी आपल्यासमोर उभा केलेला त्याला त्याच्याशी भेट झाली दिंडोली या ठिकाणी. जितेंद्रने त्याला 2000 रुपये दिले आणि नाशिकच्या बसमध्ये बसवलं, आणि नाशिकला तुला सुभाष गौड जो इथला कॉन्स्पिरेटर आहे तो रिसिव्ह करून म्हणून सांगितलं. 5 जूनलाच तो संध्याकाळी 6 वाजता नाशिकला कार्बन नाका सातपूर या ठिकाणी उतरला. सुभाष गौडनं त्याला रिसिव्ह केलं. घरी सुभाषच्या ज्या वेळेला श्रमिक नगरमध्ये हा गेला त्यावेळेला राहुल आणि अनुज साव, अनुज साव म्हणजे आपला वेस्ट बेंगॉल मधला दुर्गापूरला पण ज्याला पकडण्याचा प्रयत्न केला, ते दोघं तिथं हजर होते. यामध्ये अनुज आणि राहुल हे साधारण 15 दिवस अगोदर तिथं राहत होते असं प्राइम ऑफिस दिसत आहे. 6 जूनला दुसऱ्या दिवशी रस्ता पूर्ण रेकी आणि मुथूटचं ऑफिस हे हा अनुज साव त्याला घेऊन गेला आणि त्यांनी दाखवलं. 7 जूनला गौरव नावानंच तो त्या मुथूट फायनान्सच्या ऑफिसमध्ये जाऊन आला, साधारण 11:30 ते 12:15 म्हणजे आपल्या दरोड्याची वेळ आणि ती वेळ प्राइम ऑफिस ही सेम दिसते. ती माहिती राहुल आणि गुड्डूनं त्याच्याकडनं प्राइम ऑफिस, गुड्डू म्हणजेच अनुज साव. 8 जूनला परत रस्त्यांची रेखी, 2 रस्ते गुगल मॅप्सचा अभ्यास करून प्रॉपर प्लॅनिंग करून चार्ट बनवून ती रेखी गेली. 9 जूनला संध्याकाळच्या वेळेला स्टाफ कधी सुटतो संध्याकाळच्या वेळेला पण पॉसिबिलिटी आहे का त्याची रेखी केलेली आहे. 10 जूनला परत राहुल आणि सावन परत रेखी केली आणि ज्या वेळेला हा परमेंद्र घरी होता 11 जूनला राहुल आणि परमेंद्र यांनी परत रेखी केलेली आहे. त्यावेळेला सुरत नाशिक एक्झिट साठी सगळ्यात बेस्ट आहे. राहुल चौकीला आयशर म्हणजे नवीन एक टेम्पो तिथं थांबवून त्यांना बाहेर म्हणजे ज्यातनं त्यांनी पसार झाले त्या टेम्पोची तिथं प्लॅनिंग करण्यात आली. 12 जूनला आकाश विजय बहादूर सिंग म्हणजे जितेंद्रचा सक्का भाऊ, माझी उमेश तिवारी यांचं आगमन झालं. माझी आणि उमेश तिवारी हे अगेन रेकॉर्डरचे क्रिमिनल आहेत जे सुबोध सिंगचे पंटर्स असं दिसतंय. सुबोध सिंग सध्या जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये त्यांचा मोबाईलवरती संपर्क होता असं याचं
म्हणणं आहे. त्याच्याबद्दल आपण सुबोध सिंग म्हणजे आपण गुगल केलं तर नागपूरच्यापासून 100 किलोच्या ज्वेलरी थेपासून त्याची स्टोरीज आपल्याला पाहायला मिळतील. यांच्याकडं प्रत्येक हे ज्यावेळेला आले त्यांच्याकडं 6 पिस्टल आणि प्रत्येकी 10 राऊंड म्हणजे एका मॅगझिनमध्ये 5 राऊंड असे 60 राऊंड साधारण घेऊन आलेले होते. दरोड्याच्या वेळेला सगळ्यांच्याकडं 2 पिस्टल होती असं प्रायव्हसी दिसून येत आहे. 13 जूनला परत तिवारी आणि परमेंद्रनी रस्त्याची रेखी केली. दुपारच्या टप्प्यात माझी राहुल आणि पप्पूने रेखी केली आणि बिहारमधूनच त्या बॅग आणलेल्या होत्या. आणि डी डेच्या दिवशी 14 जूनला 6:30 ते उठले, 8 वाजता सकाळी बाहेर पडले, 9:00 दरम्यान पार्किंगमध्ये जाऊन 1 तासभर त्यांचा प्लॅन किती वाजता करायचा याच्याबद्दल चर्चा राहिली. 11:30 ज्यावेळेला पप्पू पहिल्यांदा एंट्री करणार आहे तो आतमध्ये सिग्नल मिळाल्यानंतर राहुल आणि तिवारी ते पाठीमागून शिरले आणि माझी आकाश आणि परमेंदर हे खालून वरती आले आणि मग प्रत्येकाचा रोल त्यात डिफाईन होता. परमेंदर हे बाजूला घेऊन त्यांना थांबवून ठेवण्याचं महत्वाचं काम होतं. राहुल तिवारी आणि आकाश हे मॅनेजरला ताब्यात घेऊन त्या चावी घेऊन सोनं चोरायचा त्यांच्याकडे रोल होता. परंतु हा सायरन सोजी सॅम्युअल या बहादूर जवानानं वाजवला आणि बाहेर आल्यानंतर तिथं झटापट झाली जी अनपेक्षित होती. आणि राहुल आणि माझी आणि यांची सुजी सॅम्युअल यांची झटापट सुरू असताना आज जो आरोपी पकडलेला परमिंदर सिंग त्यांनी त्यांच्यावरती 3 गोळ्या फायर केल्या ज्याच्या दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला. आणि नंतर मग ठरलेल्याप्रमाणे एक्झिट रूटनं ते सुरत रस्त्यावरती आयशर टेम्पो थांबलेला होता. पुढं सुदैवानं आपली म्हणजे दिंडोरीला आपण कळवलेलं होतं तिथं नाकाबंदी होती, त्यांना ते लक्षात आलं की पुढं नाकाबंदी पोलिसांची, त्यामुळे त्यांनी मोटरसायकल तिथं सोडल्या, टेम्पोमध्ये नसले आणि तिथून पशार झाले. ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये स्प्लिट झाले. यातलं महत्वाचं म्हणजे ज्यांनी सोजी सॅम्युअलचा खून केला तो महत्वाचा आरोपी आपल्याला आजच्या पहाटेच्या ऑपरेशनमध्ये मिळालेला आहे. थँक्यू.